मन मंदिरा गजर भक्तीचा। देवीला नमस्कार पोचवा म्हणून देवीला जागे करण्याचं साधन काय? डन 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 म्हणजे ते वाजवलं म्हणजे देवी जागी झाली। काय म्हटलं मी? आता देवी झाली मला माहिती आहे जागी, म्हणजे हा तिचा जो काय म्हणतात त्याला भगत, भगत आहे, भूत्या नाव आहे, अनेक नाव आहेत, तर त्या चांगला शब्द वापरू भगत। मग तो आला, काय झालं म्हणले? आता देवीला जागं करायचं। मग मी त्याला विचारलं, देवीला जागं तू करतोस, तू जो उठलास पाटी 4 वाजता, तुला जागं कुणी केलं? तो म्हणला, बाबा महाराज, असल्या प्रश्नाचा आम्ही काही येऊ ते खोलवर शिरत नाही। म्हटलं, प्रवचनाला या? हो म्हटलं, वेळच मिळत नाही। आम्हाला माहिती आहे देवीला जागं करायचं आणि रात्र झोपी घालायचं। काय? देवी जागी होते, देवी झोपते, ठीक आहे, त्याच्यातून जर तुला आनंद मिळत असेल तर कर, पण डंक वाजवला म्हणजे हां वा ठण 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 भक्त नगारा वाजवतो, देवी भक्ताच्या अंगात येते, पण केवळ नगाराचा आहे म्हणून, आणि ते सुद्धा अजून एक आहे बरं का, हे जे अंगात येणार आहे ना ते वाजलं की नाही घुमघुम घुमघुम, जागच्या जागेवर अशा बायका त्या घुमू लागतात, काय अंगात येतं का काय कोणाला येड्याचा वाजायचा? मला नावं ठेवू नका, माफ करा मला, तुमचं कोणाचं काही अपमान झाला असेल तर। एका प्रश्नाचं उत्तर द्या मला, अंगात येते ती देवी, अंगात येतो तो देव, आणि सध्या अंगात आहे तो कोण? एवढं जर मला तुम्ही सांगितलं तर पुढचं मी सांगितलं, पुढचं तुमचा तुम्ही विचार करा ना, अंगात येतो तो देव। चला, काय झालं, एकदा देवगावमध्ये आमचे तुकाराम महाराज, आणि हे काय असतं, आपण परमार्थ करतो ना, यांच्या कल्पने निराळ्यात असतात, मग आपल्याला बोलवतात, हा देवाचा आहे या, आता काय देवाचा आहे, घ्या कपाळावर हाणून, काय देवाचा आहे, आणि आम्ही तुम्हाला का बोलवतो, तुम्ही त्यातले, मग आम्ही जर त्यातले तर तुम्ही कशातले? काय गंमत आहे, तुम्ही देवादेवाचं करता पंढरीच्या, अरे पंढरीच्या वारीला जातो का? इथे अंगात येतो तिथे जातो। मग आता गावात राहायचंय, गेले महाराजांच्याकडे, महाराज आज आमच्याकडे जागरण आहे आणि देवी येणार आहे, आणि ज्याच्या अंगात देवी येते ना ते सुद्धा इतकं फालतूक असतं ना, दिसणं असणं सुद्धा तर येड्याच बाजार असतं, मला रागू नका माझ्या, कारण इथे काही काही बायकांच्या सुद्धा अंगात येते, ते असे केस घुमतात वर का, काय घुमते देवीन काय करते, मला पुन्हा एकदा माफी मागतो राग, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर केव्हाही द्या, अंगात येतो तो देव, तो सध्या अंगात आहे तो कोण? मग मी मान्य करीन। ऐका की तुकाराम महाराजांची कथा, मग झालं ते यायचा टाइम, बोलो महाराज चला तुमच्या वचून आडलं आहे, पंढरीकडे तोंड केलं, काय मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणले, तेव्हा काय पाप केलं होतं, या लफड्यात मला पाडतोय, आता काय देवा देवा अंगात येतो, बरं नाही राहायचं गावात राहायचंय, अगोदरच आमच्यावर वाईट माणसं, गावचा पाटील कोपला, सगळे आमच्या विरोधात, पुन्हा नाही गेले तर हेही म्हणतील, आम्ही काय तुम्हाला काय दुसऱ्या तमाशाला बोलत नव्हतो, देवाकरताच बोलत होतो, आणि देवाला सुद्धा येत नाही, एवढं काय तुम्ही काय देव झाला की काय? गावात राहायचं म्हटल्यानंतर हे सगळं करावंच लागतं, शेजारे पाजाऱ्याकडे सुद्धा, आपल्याला जरी सत्यनारायण पटला नाही कारण तो कधी असत नव्हता, अमृतानुभवच आहे ना, सत्य नारायण असत्य आहे का कधी? मग काही काही माणसांना नाही पटत, मग बायको म्हणते बघा हे असलं काही करू नका, शेजारी पाजारी तर राहायचं आहे, जरा जाऊन घ्या तरी, मग तो असं असं करतो असं करतो असं करतो, बायको म्हणते कसं काय, मी इकडे तिकडे काय बघितलं नाही पण शेरा चांगला होता, शिरा चांगला होता, मी म्हटलं शिरा चांगला काय होता, नाही म्हणले चांगला होता, एरवी काही केळं घालून करत नाहीत, पण सत्यनारायणाचा प्रसाद म्हटलं की केळं बिळं केशर छान, ते म्हटलं पुढच्या वर्षी दरवर्षी येणार बरं का, आणि काकूना सांग टेबल दर्शन घेतो पण एक वाटी द्या, बायको म्हटली तुमचं काहीतरीच, तो म्हणला माझं तुझ्या डोक्यात शिरायचंच नाही,
शरीराबद्दल जे प्रवचन केलं ते असो. तेव्हा आजा आलं महाराजांना नेऊन बसवलं आणि ते मग महाराज बसले, पुढेच नेऊन बसवलं. थंडीचे दिवस होते, महाराजांनी आपलं घोंगडं नेलं होतं डोक्यावरून घेतलं. अहो महाराज घोंगडं काढा की देव येतोय, ते म्हणले येऊ द्या, तसं काही अडचण नाही. आणि मग झालं बाबा ते वाजायला लागलं. मी काही ते अप्रस्तुत सांगत नाही, देवीचा नगारा आला आहे. ते धन 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 वाजायला लागल्यानंतर ते असं बसलं होतं ना बघाय माझ्या अंगात यायला लागलं आहे आता. आणि तुमचे ते असं पण तुमचे काय प्रश्न असेल ते विचारा मला सांगेन. हो 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 काय येड्याचा बाजार. देव आल्यावर हो 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 करतो होय. आणि इथे आम्ही सांगतोय सच्चिदानंद आणि हे म्हणते हो 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 महाराज आला बरं का, आला बरं का, आला बरं का, तुमचा प्रश्न विचारा. महाराज म्हणले माझा प्रश्न लांब लचक काय, ह्यांचं संपुद्या शेवट मी विचारेन. मी एकदम फुल फॉर्ममध्ये देवाला उगीच हालून माझंही अंग दुखायचं म्हणजे नीट हालतंय ते नको तसं हालेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय कीर्तनाचे नि नटनाचे नाशले व्यवसाय. कीर्तन असू दे, प्रवचन असू दे, माणसांच्या समोर ते दृश्य उभं करणं हे महत्त्वाचं असतं. किती कीर्तनाचे नि नटनाचे नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. फार सुंदर लिहितात ज्ञानोबराया. आणि झालं बाबा मग ते झालं. अतिसुद्धा कॅपॅसिटी असते, एक तास दीड तास किती वेळ हलणार हो, नाही जोर बैठका किती काढणार. जे 100 काढतं ते 100च काढेल, 50 काढतं ते 50च काढेल, पुढच्या 25 कोलमोडून पडेल. तसं ते हो किती वेळ करेल हो. आणि झालं ते मग जायची वेळ आली. हो महाराज देव निघाला. अ तुमचं विचारून घ्या की, ते म्हणले पुन्हा येईल तेव्हा विचारू. आणि असं करून अंग टाकून दिलं देवाने. ते म्हणले बघा महाराज काय व्हा तुम्ही, आम्ही तुम्हाला पहिला चान्स दिला. ते म्हणले बा तुमचे प्रश्न निराळे, पाऊस केव्हा पडेल, पिकं कशी येतील, 4 वर्ष झाली लग्नाला अजून काही नाही, पुढे कसं होईल, होईल ते काय होईल, कसं होईल, भावा भावाचं पटेल का न पटेल, आम्हाला त्याला काहीतरी मूठ मारायची आहे, तुम्ही माराल का, गमते आहे ह्या सगळे. म्हणजे ह्या देवी देवीची हीच भानगड आहे मूठ मारणे, कळलं का तुम्हाला. अहो मूठ काय मारता, मुठीने मारा ना काहीतरी परिणाम तरी होईल. मूठ मारायची कोणीतरी काहीतरी, मग ते उडीत टाकतं, कोणी काय काढतं, बोलत्याचे तोलत्याचे तोंड बांधू, मारत्याचे हात बांधू, बांधू न बांधू, हे सगळे मंत्र आहेत. म्हणजे जी जी पंजाबी विद्या आहे ना त्याच्यातले सगळे. म्हणजे एकाला मी विचारून घेतला, म्हटलं मला जर कोणाला अंगात आणायचं असेल तर काय करत्याचे हात बांधू, बोलत्याचे बांधू, न बांधू, न बांधू, हो काय. तेव्हा हा हॉल अंगात येणाऱ्या देवाकरता नाही आहे. हा हॉल जो आहे तो अंगात जो देव आहे त्याची प्रतिती घेण्याकरता अमृतानुभव आहे. म्हणून ज्ञानेश्वरीतला एक अध्यायाचा विषय आहे राजविद्या राजगुह्य. कोणची विद्या ही, सामान्य विद्या नाही, राजविद्या राजगुह्य. राजपथावर चालणारा, राजमार्गाने मोडून या वाटा, ह्या वाटा मोडल्या. तुकाराम महाराज म्हणले आम्ही काय केलं, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली आयसा, कसा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरसावळीने, तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेळा मात्रे. आणि अंधश्रद्धा म्हणतात ना ती हीच. म्हणून वारकरी संप्रदायाला अंधश्रद्धेचं निर्मूलन करा हे सांगायची गरज नाही, आम्ही त्याच्यात कधी अडकलोच नाही. वारकरी संप्रदाय कधीही या अंधश्रद्धेत हे देव अंगात येणं नेमकं येत नाही, आमच्याकडे भानगडच नाही आहे. अलग लक्षात आम्ही कोणाकडे जात नाही आणि कोणाकडे येत नाही. कोणाकडे जरी गेलो तरी पांडुरंगाला बघून त्याला दर्शन घेतो, बाकी इकडे तिकडे बघतच नाही. एक धरिला चित्ती आम्ही रुखमाईचा पती,
तेने झाले सकळ काम निवारला भवभ्रम। इकडे नाही तिकडे नाही आहे त्या, कारण हा राजमार्ग आहे। आणि एक सांगू का, अध्यात्मातला नॅशनल हायवे नवे नवे इंटरनॅशनल हायवे नंबर वन, नुसता साधा हायवे नाही, इंटरनॅशनल हायवे आहे। तिकडे सुद्धा जा तुम्ही, अहो हे बघा फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा आता तिकडे सुद्धा विचेस आहेत, चेटकिणी आहेत, ब्लॅक मॅजिक तिकडेही आहे, कुठे नाही असं काही समजू नका। तिथे चेटकिणी आहेत, हे सगळं आहे, मानणाऱ्याकरता सगळं आहे, न मानणाऱ्याकरता काहीही नाही। मी मागे एकदा तुम्हाला सांगितलं होतं आमच्या जीवनातला अनुभव 1956 साल 57 सत्तावन्नच्या मधला पिरियड। आणि आम्ही आमचे चुलते दादा महाराजानंतरची गादीवर आले ते आप्पा महाराज, आणि आम्ही जिना चढत होतो, चौथ्या मजल्यावर आम्ही राहत होतो। आणि तिथे असं लिंबू ठेवलं होतं 4-5, त्याला अशा त्या सुया बिया टोचलेला, त्याला ते गुलाल बिलाल घातलेला, तर आम्ही आपलं चढून बघितलं। मी म्हणलो महाराज हे काय बघा, कुणीतरी आपल्याला लिंबू मारते, कुणीतरी मूठ मारतं, ही माझ्या घरात घडलेली गोष्ट आहे। ती टसणे बिसणे गुलाल बिलाल टाकलेला, आप्पा महाराज ते आप्पा महाराजच, सत्पुरुष असते। बघितलं काय म्हणले, लिंबू किती आहे 4-5 आहेत, घे उचल टासण्या काढून टाक, घे रसाळ दिसत आहेत, सरबत करून पिऊ, याच्यामध्ये कुठेही अतिशोक्ती नाही, हे आहे असं आहे। ती घेतली सगळी, वर आणली, धुतली बितली, आमच्या आईला सांगितलं लक्ष्मी सरबत करून केलं बिलं, आता 67 पर्यंत ठणठणीत आहे। कदाचित त्या भारवलेल्या लिंबाचा गुण असेल हा, त्या लिंबाचा गुण असेल, लक्षात ठेवा। हे सगळं मानसिक आहे, मारली म्हटलं की मारली, नाही मारली म्हटलं की नाही मारली। तुमच्या डोक्यातून जर एकदा गेलं तर कधी काही काही कशाचं कोण मारतो, अलग लक्षात, असं काहीच नाही। जी ईश्वरी सत्य आहे तिथपर्यंत, जिथपर्यंत तिथून आयुष्य आहे तिथपर्यंत कोणी तुम्हाला धक्का केसाला लावू शकत नाही, धक्का लावू शकत नाही। आणि आयुष्य संपल्यानंतर सर्वांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही एक सेकंदसुद्धा वाचत नाही। आणि अशा स्वरूपाचं वर्णन काय करावं, म्हणून वर्णन न करता त्याच्या चरणी लीन व्हावं एवढंच आहे। पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल, मन मंदिरा गजर भक्तीचा।